किनवट तालुक्यातील माजी आमदार प्रदीप नाईक यांचं गाव दहिलीतांडा. दहिलीतांडा गावामध्ये निवडणूक चुरशीची होती आणि मतदानही सुरळीत पार पडलं. पण मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्यांना निवडून येण्याचा कॉन्फिडन्स आहे अशा उमेदवारांनी आतिषबाजी आणि गुलाल उधळण सुरू केली आणि आपला आनंद उत्सव साजरा केला. निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे पण तत्पूर्वीच उमेदवारांनी आपला कॉन्फिडन्स अशा प्रकारे दाखविला आहे. ब्युरो रिपोर्ट डीटी न्यूज मराठी नांदेड. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.